100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कार्यालयात अजून सुद्धा चौकशी सुरू आहे। दुपारी 12 वाजता देशमुखांची चौकशी सुरू झाली। ईडीने 5 समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख अखेर चौकशीला हजर राहिले। ईडीकडून अनिल देशमुखांचा जबाब नोंदवण्याचं काम अजूनही सुरू आहे। या चौकशीनंतर अनिल देशमुखांच्या अडचणी वाढतील का हे बघावं लागेल। 12 वाजता अनिल देशमुखांची चौकशी सुरू झाली, पण चौकशीपूर्वी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की मला न्यायालयाचा अवमान करायचा नाही किंवा मी न्यायालयाचा अवमान करणार नाही म्हणून मी ईडी समोर हजर झालेलो आहोत। पण 5 समन्स बजावल्यानंतर ईडी समोर अनिल देशमुख हजर झाले आणि त्यावेळेला त्यांनी हाही प्रश्न विचारला की माझ्यावर आरोप करणारे परमवीर सिंग आता नेमके कुठे आहेत। पण या सगळ्याविषयी अधिक आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, 12 वाजता अनिल देशमुखांची चौकशी सुरू झाली, अजून सुद्धा अनिल देशमुख ईडी कार्यालयातच आहेत का? काय सांगाल, कुठल्या कुठल्या विषयांवर आत्ता त्यांच्याशी चर्चा किंवा त्यांच्याकडून विचारणा होत असणार? सुवर्णा, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीनं जेव्हा सीबीआयने गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये त्यांना हवालामार्फत आणि त्याच पद्धतीनं बेनामी कंपन्या शील कंपन्या उभ्या करून पैशांची हेरफार करणं, पैशांची देवाणघेवाण करणं हा विषय जेव्हा सीबीआयला समजला तेव्हा त्यांनी तपास ईडीकडे दिला। ईडीनं या सगळ्या प्रकरणी त्यांच्या 2 PA अटक केली, ते स्वतः आता चौकशीला आलेत। जे गेली 5 तास झालं त्यांची चौकशी सुरू आहे। मुख्य मुद्दा ईडीचा तपासामध्ये हाच आहे की श्री साई शिक्षण संस्था या संस्थेचे चेअरमन अनिल देशमुख आहेत, त्यांचे परिवारातील लोक आहेत, त्यांचे सचिव आहेत, त्यांचे जवळची लोक आहेत आणि याच कंपन्यांमार्फत अनेक 13 कंपन्यांना 1 करोड रुपयांची देवाणघेवाण झालेली आहे। त्यामध्ये 4 कोटी 18 लाख रुपये आहेत। हे पैसे मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते नागपूर अशा पद्धतीनं फिरवण्यात आले होते, हवालामार्फत हे पैसे फिरवले गेले होते। वारंवार ईडीनं ज्यावेळी ईडी विशेष न्यायालयामध्ये या सगळ्या त्यांच्या दोन्ही PA रिमांडसाठी ज्यावेळी सुनावणी सुरू असायची त्यावेळेस वारंवार हा दावा केला जायचा की श्री साई शिक्षण संस्था ज्याच्याशी संबंधीमध्ये अनिल देशमुख आहेत, थेट संबंध त्यांचा आहे आणि त्या संस्थेच्या अकाउंटमधून बेनामी कंपन्यांना पैसे गेलेले आहेत, पैसे आलेले आहेत। त्यामुळे एक मोठा प्रकार जो आहे, एक मोठा घोटाळा जो आहे तो इथे झालेला असं वारंवार ईडी जे आहे ते विशेष न्यायालयात सांगत होतं। अनिल देशमुखचा त्यांनी वारंवार उल्लेख केला, त्यांना 5 वेळा समन्स देखील बजावलं, त्यांच्यावर जवळपास 4 ते 5 वेळा धाड देखील टाकली आणि त्यांना समन्स बजावून देखील ते चौकशीत हजर आले नाही। आता मुद्दा हा आहे की आज अचानक अनिल देशमुख चौकशीला हजर कसे राहिले, त्यामुळे आता अनिल देशमुखची जवळपास 5 तास चौकशी झालेली आहे। अजून किती काळ चौकशी चालेल हे स्पष्ट नाही आहे, पण अनिल देशमुख यांची श्री साई शिक्षण संस्था याच्याशी संबंधित ज्या काही गोष्टी झाल्या व्यवहाराच्या त्या बाबतीमध्ये जो जे ईडीकडे पुरावे आहेत त्यांना जो संशय आहे, त्यांच्याकडे जे आरोप आहेत त्या आरोपांवरती चौकशी केली जाते। नक्की, मात्र त्याबरोबर अजून एक प्रश्न ज्याच्याविषयी आपण मगाशी सुद्धा बोललो की परमवीर सिंग ज्यांनी या सगळ्या प्रकारचे आरोप अनिल देशमुखांवर केले 100 कोटींच्या वसुली संदर्भातले, ते अनिल देशमुख स्वतः कुठे आहेत, तर त्याविषयी सुद्धा एका बाजूला चौकशी केली जाईल का? परमवीर सिंग हे नेमके कुठे आहेत हे सध्या तरी पोलिसांना देखील माहीत नाही, मुंबई पोलिसांचा शोध घेत आहे। नुकतंच गेल्या आठवड्यामध्ये ठाणे न्यायालयाने परमवीर सिंग यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केलेलं आहे, त्यामुळे परमवीर सिंग यांना दिसत्या क्षणी अटक केली जाईल। त्यांच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आलेली आहे। मुळात मुद्दा हा आहे की चांदीवाल आयोग असेल, SIT स्थापन केली असेल स्टेट गव्हर्नमेंटने, त्यानंतर विविध पोलिसमध्ये गुन्हे दाखल आहेत, एवढं सगळं होऊनसुद्धा परमवीर सिंग एकाही एजन्सीला चौकशीकरता सामोरे गेलेले नाही आहेत। त्यामुळे परमवीर सिंग नेमके आहेत कुठे, ते परदेशाच्या बाहेर गेले होते असं सांगितलं जाते, ते बाहेर परदेशी गेले असं सांगितलं जाते आणि त्याचबरोबरीनं ते नेमके कुठे आहेत याबद्दल अजूनही वाचकता केली जात नाही आहे किंवा ते कुठे हे अजूनही कळलेलं नाही। सुवर्ण, नक्की, पण अजित परत एकदा हाच महत्त्वाचा मुद्दा की अनिल देशमुखांची 12 वाजल्यापासून चौकशी सुरू आहे।